नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे विकीबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. अखेर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग झाला सुकर. बावनकुळे यांनी मिठाई वाटप करून व्यक्त केला आनंद. घरफोडी करणाऱ्या दोघांना नागपूर पोलिसांनी केली अटक. एकूण 2,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आणि वर्ध्यात ओबीसी आरक्षणावर खासदार रामदास तडस यांची प्रतिक्रिया. साधला महाविकास आघाडीवर निशाणा. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. मागील 2.5 वर्षात उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा बट्टाबोळ केला होता. मात्र सरकार बदलता शिंदे आणि फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टासमोर ज्या बाजू मांडल्या त्यानुसार सुप्रीम कोर्टाने वाटी आयोग लागू करून ओबीसी समाजाचा मार्ग सुकर केला. या विषयाला घेऊन आमदार बावनकुळे यांनी मागच्या वर्षभरापासून हा विषय सातत्याने लावून धरला होता. शेवटी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बार्टी आयोग लागू केल्यामुळे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचा आनंद मिठाई वाटप करून व्यक्त केलाय. ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण जे मागच्या 2.5 वर्षापासून हिरावलं गेलं होतं ते आरक्षण आज मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला दिसतोय. बांटी आयोगाचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने मान्य केल्याचा दिसतोय आणि त्यामुळे आता 27% ओबीसी आरक्षण हे ओबीसी समाजाला मिळेल, राजकीय आरक्षण मिळेल. आणि मला असं वाटतं ही मोठी लढाई आज कोर्टामध्ये कोर्टाने आम्हाला न्याय दिला आहे. सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानेल की एक मोठा दिलासा ओबीसी समाजाला जो मागच्या 2.5 वर्षापासून आम्ही संघर्ष करत होतो तो आज मिळालेला आहे. मी सुद्धा स्वतः सुप्रीम कोर्टच्या इंटरव्हेन्शनमध्ये होतो आणि त्यामुळं मला वाटतं की ही लढाई आता बऱ्यापैकी आम्ही आता ओबीसी समाजाला जिंकलेला आहोत. पण याकरता उद्धव ठाकरे आणि अजित पवार सरकार जावं लागलं आणि शिंदे फडणवीस सरकार यावं लागलं. उद्धव ठाकरे आणि अजित पवार सरकार असतं तर ही लढाई आम्ही जिंकू शकलो नसतो. कारण या सरकारने ठरवलं होतं उद्धव ठाकरे सरकार आणि अजित पवार सरकारनी की ओबीसीला न्याय द्यायचा नाही. शिंदे फडणवीस सरकार आल्यावर मात्र पहिल्याच दिवशी ओबीसीच्या आरक्षणाबद्दलची चर्चा आढावा सॉलिसिटर जनरलच्या दिल्लीत जाऊन भेटी योग्य भौगोलिक परिस्थिती योग्य ब्रीफिंग आणि उत्कृष्ट वकील लावणे या सर्व गोष्टीमुळे हा दिलासा मिळाला. हे मात्र नक्की की शिंदे फडणवीस सरकार यावं लागलं म्हणूनच ओबीसी आरक्षण मिळालं. आणि मी पहिल्यांदाच सांगत होतो जर ओबीसी समाजाला कुणी न्याय देईल तर देवेंद्र फडणवीसच देतील. आज आम्हाला आनंद आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो की देवेंद्र फडणवीसजींनी जे संघर्ष 2.5 वर्षात आमच्यासोबत केला, संपूर्ण महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला, आमच्या सर्व नेत्यांनी संघर्ष केला, महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी जनतेने संघर्ष केला, महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी संघटनांनी संघर्ष केला आणि यातनं हा मोठा विजय मिळालेला आहे. मला वाटतं की हे केवळ 2.5 वर्ष जे वेळ काळूपणा गेला हा उद्धव ठाकरे आणि अजित पवारमुळं गेला, त्यामुळं 2.5 वर्ष आम्हाला न्याय मिळाला नाही. आज एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये आम्हाला न्याय मिळाला. नागपूर जिल्ह्यात कोराडी येथे बांधारा फुटल्यामुळे राख मिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात वाहत गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतात 2 ते 3 इंच राखीचा थर लागल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाच्या कृषी विभागाकडून या भागातील सर्वे करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी शासन दरबारी व महाजनकोकडे भरपाईची मागणी केली होती तर शासनाच्या कृषी विभागाकडून या भागातील सर्वे करण्यात आले. या सर्वे शेतकऱ्यांच्या शेतात राख असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यावर माती परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहे. तर या भागातील 49.40 हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तर या सर्वेला कामठी तालुका कृषी अधिकारी व पंजाबराव देशमुख कृषी विभाग शास्त्रज्ञ आले होते. त्यांनी या भागातील शेती पाहणी करून मृदू व पाणी तपासणीकरिता पाठवण्यात आल्याचे सांगितले. अहवाल आल्या
झाल्यानंतर तो शासनापुढे सादर करण्यात येण्याची माहिती कृषी अधिकारी मंजुषा राऊत यांच्याकडून देण्यात आली असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील राख बाहेर काढून पिकांची पेरणी करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. कामठी तालुक्यातील खसाळ्या गावामधील ऍश पॉइंट फुटल्यामुळे एकूण 4 गावांमध्ये पाणी गेलेलं होतं. तिथून पाणी पास झालेलं आहे. मसाळा, कौठा, खसाळा, खैरी या 4 गावांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा एकूण अहवाल 49.40 हेक्टर क्षेत्राचा नुकसानीचा अहवाल आम्ही शासनास सादर केलेला आहे कलेक्टर ऑफिसला. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी राख साठलेली आम्हाला आढळून आली, पण राखेची राखेचा थर हा जास्त उंच नाही आहे. 2 ते 3 इंचाचा थर हा आढळून आलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञामार्फत आज पाणी केलेले आहे आणि पाणी आणखी त्यांनी पण ही राख थोडा मॉइश्चर कमी झाल्यानंतर जमिनीमधलं ते राखेचे थर जे आहेत ते शेतातून अतिरिक्तचे काढून टाकावे अशा सूचना केलेल्या आहेत. आणि राखेचे आम्ही ते शेतीमधले रँडम सॅम्पल पण काढलेले आहेत आणि ते सॉईल टेस्टिंग लॅबॉरेटरीला आम्ही पाठवलेले आहेत. 2 शेतकऱ्यांकडील पाण्याचे सॅम्पल पण आम्ही काढलेले आहेत की ते पाणी हे इरिगेशन करता योग्य आहे अथवा नाही. तर या दृष्टीने आम्ही सॉईल टेस्टिंग लॅबॉरेटरी नागपूरला हे सॅम्पल आम्ही पाठवलेले आहेत. या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या मते 2-3 वर्ष शेती करू शकत नाही राखेमुळे, त्याच्या संदर्भात काय? नाही, असं काही नाही. आता जसं पाऊस कमी होईल तसं त्यांनी तो राखेचा थर काढून टाकावा अतिरिक्त आणि जिथे दुबार पेरणीची आवश्यकता असेल तिथे दुबार पेरणी पण कमी कालावधीचा मका आहे, सूर्यफूल, ती अशा पिकांची लागवड पण ते करू शकतात. VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिवरी येथे ट्रक अपघातात चालक व वाहक यांना मागून भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने दोघांना उडवले. या घटनेत एक जागीच ठार झाला तर दुसऱ्याला रुग्णालयात नेत असताना रस्त्यामध्ये त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री 1:10 ट्रकचा टायर फुटल्याने चालक व वाहक हे दोघेही टायर खोलत असताना मागून येणारा भाजीपाल्याचा आयशर ट्रक याने टायर खोलत असलेल्या चालक व वाहक या दोघांनाही धडक दिली. यामधील चालक जगदीश प्रसाद रामकिशन सोंदिया वयवर्ष 34 राहणे सारास डोलजी शिवनी मध्य प्रदेश हा जागीच ठार झाला तर वाहक अजय रामकिशोर यादव राहणार डाबकिया पोस्ट पारशिया जिल्हा शिवनी मध्य प्रदेश हा गंभीर झाल्याने त्याला यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचाही मृत्यू झाला. ही घटना घडताच घटनास्थळी यवतमाळ ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर गदई तपास करीत असून अपघात करणाऱ्या ट्रकचे चालक फरार झाले असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहे. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. MIDC पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी चोरीचा एकूण 2,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 16 जुलै रोजी शिवरानी लॉन गुप्तावाडी टेकडी वागदरा येथे 2 इसम चोरीचा माल विक्री करिता बसले असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये चंदन शिवपूजन शहा वयवर्ष 19 आणि आकाश व्यंकट दमाहे वयवर्ष 20 अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी वागदरा परिसरात 2 महिन्यापूर्वी 3 घरफोडी केल्याचे कबूल केल्याने त्यांना अटक करून तिन्ही गुन्ह्यात चोरी केलेल्या सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 2,66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. अंदाजे 2 महिन्यापूर्वी MIDC हद्दीमध्ये घरफोडीचे सत्र सुरू झाले होते. त्यामध्ये जे कुख्यात गुन्हेगार होते घरफोडीचे चंदन शिवपूजन शहा आणि आकाश व्यंकटेश दमाय 20 वर्ष राणा जोहरनगर चौकून या लोकांनी घरफोडी केल्यानंतर जो मेन आरोपी होता जसा याला चंदन शिवपूजन शहा उर्फ घी हा घरफोडीचा गुन्हेगार होता. हा गुन्हा गेल्यानंतर हा बिहारच्या इथे पडून गेलेला होता. त्यानंतर त्याला आल्यानंतर आम्ही त्याला वॉचेस ठेवली होती, त्याला ताब्यात घेतलं. त्याला ताब्यात घेतल्यानंतर MIDC येथील 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आणि त्याच्याकडून सोन्याचे आणि काही चांदीचे दागिने प्राप्त केलेले आहे. अंदाजे एकूण 2,66,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपी आमच्या PCR कस्टडीमध्ये आहे. त्यानंतर आता त्यांना अजून सखोल विचारपूस सुरू आहे. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। दिग्रस तालुक्यातील ग्रामपंचायत हरसूल या गावामधूनच पंचायत समिती, जिल्हा परिषद अंतर्गत आतापर्यंत अनेक गोरगरीब उमेदवारांना त्यांची निवडणुकीमध्ये निवडून येण्याची पात्रता नसताना सुद्धा हरसूल या फार मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावाने अनेकांना निवडून दिले आहे। तसेच हरसूल गावामध्ये सुद्धा एक नव्हे दोन नव्हे वेळा सभापती पद सुद्धा मिळवण्याचा बहुमान हरसूल या गावामध्ये मिळाला होता। तसेच ग्रामपंचायत हरसूलमध्ये सुद्धा आजपर्यंत लाखो करोडोच्या घरात शासकीय अनुदान घेऊन सुद्धा रस्ता जैसे थे आहे। चिखलाने माखलेला रस्ता हा मुख्य बाजारपेठेच्या दिशेने जातो, परंतु स्वातंत्र्याचे 75 वर्ष होऊन सुद्धा हरसूल ग्रामपंचायतमध्ये हरसूल गावातील नागरिकांना चिखलाने माखलेल्या रस्त्यातूनच ये जा करावी लागत आहे। ग्रामपंचायत हरसूल गावाची रस्त्याची दुर्दशा कधी दूर होणार? हरसूल गावाचा मुख्य रस्ता हा चिखलाने माखल्या गेल्यामुळे शाळकरी मुलं मुली व ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। गावातील बडे नेते हे वैयक्तिक संपत्ती जमवण्यासाठी राजकारण करतात का? गावाचा सर्वांगीण विकास व्हावा असे गावातील बडे नेत्यांना का वाटत नाही? गावातील हेवे दावे व सूडबुद्धीचे राजकारण असल्या कारणानेच अमृत महोत्सव स्वातंत्र्याचे 75 वर्ष लोटून सुद्धा हरसूल गाव हे पक्का रस्ता न झाल्यामुळे गुलामगिरीतून मुक्त झाले नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे। VKB न्यूज साठी यवतमाळ इथून महिंद्रे यांची रिपोर्ट। पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील हर्षी येथील आदिवासी आश्रमशाळेच्या फाट्यावर रात्री 9 वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून 2 जण ठार झाल्याची घटना घडली आहे। प्राप्त माहितीनुसार 19 जुलैच्या रात्री 9 वाजताच्या दरम्यान आपल्या दुचाकीने गौडवरून हर्षीकडे आपल्या गावी येत असताना अचानक अपघात झाला। समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली। या भीषण अपघातातील अपघातग्रस्तांना पुसद येथील एका खासगी रुग्णालयात आणले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या भीषण अपघातात गिरधारी शंकर मार्कट वय वर्ष 40 व रामराव विक्रम मार्कट वय वर्ष 35 या दोघा चुलत भावांचा मृत्यू झालाय। या अपघातासंबंधी अज्ञात वाहनाचा शोध पुसद शहर पोलीसचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। VKB न्यूज साठी यवतमाळ इथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट। गेल्या काही दिवसात अनेक निवडणुका या OBC आरक्षणाशिवाय पार पडल्या आहेत, त्यामुळे OBC समाजात मोठा असंतोष होता। मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळातच बांठिया आयोगाची स्थापना केली गेली, त्यांच्याकडून वेगळा इम्पेरियल डेटा गोळा केला गेला आणि तो सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला, असे म्हणत भाजप खासदार रामदास तडस यांनी आता यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। आज OBC आरक्षणावर जो निकाल आला आहे, त्यांचे मी खासदार म्हणून आणि OBC समाजाकडून तसेच महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलिक समाजाच्या वतीने स्वागत करतो। या निर्णयामुळे OBC समाजाला राजकीय क्षेत्रात मोलाचे स्थान पुन्हा एकदा प्राप्त झाले आहे। आमचे लोकप्रिय नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी OBC समाजाला दिलेला शब्द पाळला, त्याचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। महाविकास आघाडी सरकारने
गमावलेले ओबीसी राजकीय आरक्षण शिंदे फडणवीस सरकारने यांच्या नेतृत्वाखाली परत आले याचे मला समाधान आहे। महाविकास आघाडी सरकारने तब्बल 18 महिने झोपा काढल्या, त्यांना झोपेतून जागे करण्याचे काम भाजपने वेळोवेळी केले। आंदोलन, चक्काजाम धरणे, निवेदने इत्यादी अनेक माध्यमातून आम्ही रस्त्यावर लढा दिला, त्यानंतर आयोग गठित झाला। उपमुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिलीच आढावा बैठक घेतली आणि राजकीय आरक्षण ओबीसीला राजकीय आरक्षण विषयावर चर्चा केली, कोर्टात भक्कम बाजू मांडली, म्हणून आज आम्हाला यश प्राप्त झाले आहे। या ठिकाणी ओबीसीला न्याय मिळत असताना महाविकास आघाडीला ओबीसीला आरक्षण द्यायचेच नव्हते। आणि मग ज्यावेळेस आयोग गठित झाला त्यावेळी त्यांच्याजवळ पैसा नव्हता, मग पैसा आला तर त्यांच्याजवळ स्टॉप नव्हता, स्टॉप आला तर नंतर त्यांच्याजवळ जागा नव्हती, म्हणजे असे अनेक कारणे त्यांनी काढले। म्हणजे महाविकास आघाडी सरकारला या समाजाला ओबीसी समाजाला खरं तर आरक्षण द्यायचं नव्हतं आणि म्हणून हे लपालपीचं काम ते सातत्याने करत होते, परंतु या ठिकाणी आज ओबीसीला राजकीय आरक्षण मिळालं त्याबद्दल मी शिंदे आणि फडणवीस सरकारचं मनापासून धन्यवाद मानतो। दिग्रस शहरामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भर चौकात वास्तव्याची शान आहे। त्या चौकाभोवतालून मानोरा ते आर्णी मुख्य वर्दळीचा रस्ता आहे। त्या रस्त्यामध्ये अनेक शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, शेतकरी व शहरातील नागरिक आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यासाठी व उपजीविकेसाठी या खड्डेमय रस्त्याने आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। सध्याच्या स्थितीत पावसाचे दिवस असल्यामुळे खड्डे पूर्णतः पाण्याने भरलेले आहे। या खड्ड्यांच्या प्रवासामध्ये दोनचाकी, चारचाकी गाडीसुद्धा ये जा करीत असल्यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुख्य हा चौक दिग्रस शहराची खरी शान आहे, परंतु नगर परिषदेच्या दुर्लक्षित धोरणामुळे या खड्ड्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्या जात आहे। नगर परिषदेने देखील कर्तव्यात कसूर न करता आणि वैयक्तिक टक्केवारीचं हित न जोपासता खड्डे तात्काळ बुजवावे व सर्वसामान्य दिग्रस शहरातील नागरिकांना होणारा खड्ड्यामुळे त्रास तात्काळपणे विनाविलंब मोठा अपघात होण्या अगोदर मुख्य चौकातील खड्डे तात्काळ भरून घ्यावे अशी मागणी दिग्रस शहरामधून होत आहे। हा रस्ता सार्वजनिक उपविभागीय बांधकाम दिग्रस यांच्या नगर परिषद दिग्रसचा असा पेच अनेकांना पडला होता, परंतु सार्वजनिक उपविभाग बांधकाम AR राठोड अभियंता दिग्रस यांनी तो रस्ता आम्ही नगर परिषदेला हस्तांतरण केलेला आहे व त्याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषदेची आहे अशा स्वरूपात आपल्या मुलाखतीद्वारे त्यांनी सांगितले। दिग्रस नगर परिषद अंतर्गत होत असलेल्या नागरिकांच्या गैरसोयीबाबत नगर परिषद दिग्रस मुख्य शिवाजी महाराज खड्डे बुजवण्यासाठी अपघात होऊन निष्पाप जीवांचा बळी जाण्याची वाट बघत आहे का असा संभ्रम निर्माण झाला आहे। जलमय झालेले खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी शहरवासियांकडून होत आहे। दिग्रस येथील शिवाजी चौकापासून जो सुरू होणारा रस्ता आहे गोरक्षणकडे जाणारा, हा देखभाल दुरुस्तीच्या अनुषंगाने नगर परिषद यांच्याकडे हस्तांतरित केलेला आहे आणि सदर रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणे ही त्यांची जबाबदारी आहे। VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट। तर VKB न्यूज च्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। बघत रहा VKB न्यूज। नमस्कार।